लोकांचं चुकलं, चुका कोणाच्या काढायच्या नाहीत, त्या कशा करायच्या ते आपण आपलं आपल्या त्याच्यासाठी मोदी साहेबांकडे साकडं घालून त्याच्यातनं निधी आणायचा निश्चितच प्रयत्न करेन, त्याच्यात कमी पडणार नाही. धुळे तालुक्यातले सुलवाडे दांपळ पूर्ण करायचे आहे. या धुळे शहरातले मनमाड इंदूर रेल्वे सतत त्यांनी चुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं. मनमाड इंदूरचा पहिल्या टप्प्याचं काम चालू झालेलं आहे, आचारसंहिता संपल्यानंतर रूळ टाकायचं काम चालू होणार आहे आणि या सगळ्या कामांना मी कटिबद्ध असणार आहे. आज आपल्याला सगळ्यांना याच्यासाठीच बोलवलं आहे की तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली, प्रामाणिकपणे कसल्या अपेक्षा न करता रात्रंदिवस काम केलं, घराच्या कामांकडे लक्ष दिलं नाही. धुळे तालुक्यात अतिशय चांगलं लीड मिळालं. अविश्वास आझाद पक्षाने संविधान असेल, हाफकीवार 405 नारा कशासाठी पाहिजे याच्यावर त्यांनी बाबा काय सांगाल निकाल नंतर माध्यमांसमोर काय काय. धुळे लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल लागला अनपेक्षित आणि अतिशय निसक्त पराभव झाला. 2000 मतं 12 लाख 12.5 लाख मतांच्या समोर काहीच नाही, त्याचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. 5,80,000 मतं मिळालेले आहे आणि या दरम्यान मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांनी जीव तोडून काम केलं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःला झोकून दिलं, तर त्यांचा आभार मानणं माझं कर्तव्य आहे. त्यांना भेटून त्यांचे आभार मानले आणि एक संदेश दिला, मी कार्यकर्ता आहे, पद येतं पद जातं, कार्यकर्ता हे पद कायमस्वरूपी राहतं, मी थांबणारा नाही आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि सतत सगळ्यांना उपलब्ध राहणार. या मतदारसंघातील जे जे काही प्रकल्प मी आणलेले ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहणार. दुःख निश्चितच आहे, कारण फार मोठ्या फरकाने पराभव झाला तर काही दिवस वाईट वाटल्यानंतर विसरतो, जाऊ द्या, लोकांनी आपल्याला ऍक्सेप्ट केलं नाही. हा कुठला न्याय आहे? लोकसभेत 6 विधानसभा आहेत, 6 विधानसभापैकी 5 विधानसभामध्ये आम्हाला लीड आहे आणि 1 विधानसभा तिथं विशिष्ट समाजाचे लोक राहतात, त्यांचा अजेंडा एकच, विकासाचा विषय नाही, काहीच विषय नाही, फक्त मोदींना विरोध करायचा. आणि काय पाप केलं मोदींनी? राष्ट्रहिताचा निर्णय घेतले, 370 सारखं कलम हटवलं, मुस्लिम महिलांना त्रास होणारा 3 तलाक कायदा तो निर्णय घेतला, 80 कोटी लोकांना फ्री राशन दिलं आणि म्हणून देशहिताचे निर्णय घेताना या लोकांना देशहिताचे निर्णय आवडत नाही, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. आणि म्हणून मी विचारण्याची इच्छा होते लोकशाहीमध्ये, 5 विधानसभा आम्हाला मॅन्डेट देतात, 5 विधानसभामध्ये आम्हाला लीड आहे आणि 1 विधानसभा विशिष्ट समाजाचे लोक, त्यांच्या पुढे एक विशिष्ट उद्देश असतो आणि म्हणून मोदी नको, ते कुठेतरी बदलायला पाहिजे. पण तरी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेतली म्हणून 5 विधानसभामध्ये मताधिक्य आहे. सगळ्यांनी अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते, कोणाकोणाचं नाव घेऊ, सगळ्यांचंच नाव घेऊ आणि म्हणून मनापासून त्यांचे आभार आणि ऋण व्यक्त करण्यासाठी मी आज हा कार्यक्रम घेतलेला आहे.